नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आरतीबद्दल माहिती बघितली, ओवाळायचं कसं त्याच्याबद्दल माहिती बघितली, तर मला बऱ्याच आपल्या मैत्रिणींनी किंवा सुग्रणींनी मला विचारलं की पूर्णाच्या आरतीबद्दल माहिती सांगा. पूर्णाची आरती ही पूर्णापासून करतात म्हणून त्याला पूर्णाची आरती म्हणतात. ज्यावेळेला आपल्याकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक होतो, म्हणजे महालक्ष्मी आहे, गणपती आहे, सत्यनारायणाची पूजा आहे, ज्यावेळेला आपण पुरण करतो त्यावेळेला पूर्णाची आरतीने देवाला ओवाळलं जातं. आता ही पूर्णाची आरती केल्यानंतर काही गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. म्हणजे काय की पूर्णाची आरती कशी करायची, त्याचा आकार कसा द्यायचा ते तर आपण बघणारच आहोत. त्याच्याकरता पुरण कसं शिजवायचं, पूर्वीच्या वेळेला बायका कशा पुरण शिजवत होत्या तेही आपण बघणार आहोत, आणि पूर्णाची आरती कशी करायची तेही आपण बघणार आहोत. परंतु पूर्णाची आरती केल्यानंतर, म्हणजे निदान आमच्याकडे तरी सकाळी जर पूर्णाची आरती देवाला दाखवली तर मग संध्याकाळी आमच्याकडे आरती करत नाही. उदाहरणार्थ गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर त्यावेळेला त्यांना पूर्णाची आरती दाखवली जाते, मग संध्याकाळी आमच्याकडे आरती नसते. अर्थात ही पद्धत प्रत्येकाच्याकडे वेगवेगळी असते. आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनेच करावं. पूर्णार्थी आरती लावून झाल्यानंतर ती आपण त्यातली फुलवात पेटवतो. ती शांत झाल्यानंतर ज्यावेळेला सगळे जेवायला बसतात त्यावेळेला त्या पुरण ते जे पुरण असतं, म्हणजे आरतीचं पुरण असतं, ते सगळ्यांना ताटात थोडं वाढायचं असतं आणि ती आरती घ्यायची असते. शिजलेल्या डाळीचं न वाटता पुरण कसं करायचं, म्हणजे पूर्वीच्या काळी बायका कशा करत होत्या ते पुरण आपण बघूयात. कारण मागच्या पुरणाच्या ह्याच्यामध्ये आपण डाळ वाटून मग ते शिजवलं होतं. आज आपण डाळ शिजवून त्याच्यात गूळ घालून पुरण कसं शिजवतात, पूर्वीच्या काळी कसं शिजलं जात होतं ते बघणार आहोत, आणि पुरणाची आरती आणि कणकेची आरती कशी करतात तेही बघणार आहोत. चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आणि बघूयात कसं करायचं ते. आता आपण पुरण करणार आहोत. मागच्या आपण एक पुरणाचा व्हिडिओ केला, त्यात आपण काय केलं होतं, ही डाळ आम्ही शिजवून घेतली, त्यात दाखवली आपण त्या पद्धतीनेच कुकरमध्ये डाळ आपण शिजवून घेतली. आपल्याला वाटलं तर अर्धा तास ही डाळ आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायची. नंतर पाणी साधारण एक वाटी जर आपली डाळ असेल तर त्याच्यात दोन वाट्या ते अडीच वाटी पाणी घालायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं, त्याच्यावर दुसऱ्या एका भांड्यामध्ये भात म्हणा वरण म्हणा काय असेल ते घालायचं. मुख्य म्हणजे पुरण शिजवताना त्याचं भांडं मोठं पाहिजे. समजा जर भांडं लहान पडलं तर ती डाळ असते ती दाठरते. दाठरते म्हणजे नीट शिजली जात नाही. त्यामुळे डाळ चांगली शिजेल असं भांडं मोठं पाहिजे. मग डाळ शिजून झाल्यानंतर ते जे पुरण आहे ते हे असं शिजलं जातं. ही डाळ शिजली कशी तर हे पाहा. हे जर आपण बघितलं तर ह्याचं असं छान पीठपीठ होतं हो की नाही, म्हणजे आपली ही डाळ शिजली आहे. आता ह्या शिजल्यानंतर त्या डाळीचं मी सगळं पाणी काढून घेतलं आहे, कारण त्याची कटाची आमटी करण्याकरता उपयोग होतो. आपण जे आत्ता परवा पुरण दाखवलं तर ही जी डाळ शिजलेली आहे ती आपण मिक्सरमधनं किंवा पुरणाच्या यंत्रातनं बारीक करून घेतली, गाळून घेतली आणि मग त्याच्यात गूळ घालून शिजवलं. पण पूर्वीच्या बायकांकडे मिक्सर म्हणा हे नसायचं, त्यांच्याकडे पाटा वरवंटा असायचा. त्यावेळेला ते काय करायचं, ही जी शिजलेली डाळ आहे ती आणि गूळ एकत्र करून शिजवायचं आहे आणि त्याचं पुरण करायचं. त्या पद्धतीने पुरण कसं करायचं ते आपण यावेळेला बघणार आहोत. आता पुरणाकरता जो गूळ घेतला हा मी कोल्हापूरचा घेतलेला आहे. मला आपण गुळावर एक व्हिडिओ केला होता, त्यात अनेक लोकांनी मला छान असे अभिप्राय दिले की हल्ली जो गूळ मिळतो त्याच्यामध्ये साखर असते त्यामुळे त्याचा रंग वेगळा आणि छान येतो. सेंद्रिय गूळ जर आपण घेतला तर तो काळ्या रंगाचा असतो. अर्थात पूर्ण सेंद्रिय गूळ मिळतोच अशी काही आपल्याला गॅरंटी नसते. आपण काळा रंग बघतो आणि सेंद्रिय गूळ घेतो. पण पुरणाला नेहमी असा छान गूळ वापरावा. जरी साखर असेल तरी निम्मं गूळ निम्मी साखर अशा याने सुद्धा आपण पुरण करू शकतो. त्यामुळे चांगला पिवळा गूळ घ्यावा म्हणजे आपल्या पोळीला रंग चांगला येतो. आता एक वाटी हरभऱ्याची डाळ मी शिजत टाकली होती म्हणून एक वाटी गूळ मी घेतला आहे. आता हे पुरण आपण कढईमध्ये घालून घेऊयात. पुरण शिजवताना नेहमी जाड कढई घ्यायची म्हणजे आपलं पुरण लागत नाही. जरी या हरभऱ्याची डाळ डाळ दिसत असली तरीसुद्धा हे जे पुरण आहे हे आपलं चांगलं शिजलं आहे. मी तुम्हाला दाखवलं की नाही छान त्याची, जर आपण डाळ शिजलेली डाळ जर आपण घेऊन बघितली हातामध्ये तर ती चांगलं त्याचं पीठ होतं आहे की नाही, छान शिजली की नाही. समजा जर आपल्याला आपण कट काढून घेतला आहे पण तरी जर समजा तुम्हाला वाटलं की नाही ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वाटतं आहे, थोडं वाटतं आहे, मग ते गूळ घातल्यावर पुन्हा पातळ होतं हो की नाही. मग अशा वेळेला काय होतं की आपलं जे पुरण असतं ते सैल होतं आणि मग आपल्याला ते बराच वेळ शिजवावं लागतं. आणि जर पुरण आपण गूळ घालून खूप वेळ शिजवलं तर ते पुरण घट्ट होतं आणि त्याच्या ज्या पोळ्या असतात त्या कडक होतात. म्हणून मग काय करायचं, अशा वेळेला गूळ घालायच्या आधीच हे जे जर आपल्याला डाळीमध्ये पाणी जास्त वाटलं थोडंसं राहू शकतं एखाद्या वेळेला, तर मग अशा वेळेला फक्त गॅसवर आधी ही डाळ आपण शिजवून घ्यायची किंवा परतून घ्यायची, त्यामुळे त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होतो.
या सगळ्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगते तुम्हाला की एखाद्याला काय होऊ शकतं की आपण ओततो आणि मग पुरण आपण भांड्यात घालतो आणि मग लक्षात येतं अरे ह्याच्यात पाणी होतं. मग अशा वेळेला घाबरून नाही जायचं, अशा वेळेला ते पुरण भांड्यामध्ये परतून घ्यायचं, त्यामुळे ते पुरणातलं पाणी असतं ते सगळं आटून जातं. तर आता आपला चांगला चटका आलेला आहे, म्हणजे तुम्हाला आवाज येत असेल असं चटचटतं आहे आपली डाळ. ओके ना, आता त्याच्यात आपण गूळ घालूयात. तर आज गंमत काय झाली की थोडासा आळशीपणा मी केला, मी गूळ जो होता तो फोडून घेतला. ओके ना, त्यामुळे पुरणाच्या गुळाच्या अशा गाठी राहिल्या. तर तुम्हाला जर वेळ असेल तर आदल्या दिवशीसुद्धा आपण जे गूळ असतो तो किसून ठेवावा किंवा चांगला विळीवर किंवा सुरीने बारीक करून घ्यावा. त्याच्यामुळे काय होतं की आता हे गुळाचे खडे आपले विरघळायला आपल्याला वेळ लागेल. आता आपण आपल्या पुरणाला चटका आणून घ्यायत. पुरणाला नेहमी शिजवणे म्हणतातच, पण पुरणाला चटका आणून द्यावा असं म्हटलं जातं. थोडा गॅस मी मोठा करते म्हणजे भरकन आपल्या पुरणाला चटका येईल. तर गूळ घातल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की पुरण आपलं सैल झालं. बऱ्याच वेळेला काय होतं असं पुरण पातळ झालं की आपल्याला असं वाटतं पुरण पातळ झालं आता हे घट्ट होईल का नाही असं आपल्याला वाटायला लागतं. पण जसं आता ह्याला चांगले इकडनं मोठे मोठे बुडबुडं यायला लागलेत की नाही, आता हे पुरण एक 5-6 मिनटामध्ये घट्ट होईल. पुरण ज्या वेळेला आपण शिजवतो तर हे साईडचं जे असतं बाजूचं ते सुद्धा आपण त्याच्यात घालावं आणि मुख्य खालपासून पुरण हलवावं, नाहीतर मग पुरण खाली लागतं आणि मग त्याचा वेगळाच स्वाद किंवा म्हणूयात किंवा त्याचा वास आपल्या पुरणाला लागतो. मला आठवतं की एक एक 1.5 किलो डाळीचं पुरण आमची आजी किंवा आई घालत होती, कारण येणारे लोक भरपूर असायचे आणि सगळा स्वयंपाक सगळा हा चुलीवर आहे की नाही, केवढा म्हणजे काय उरक असेल त्या बायकांना. आपल्याला आता रोजचं 4 माणसांचा स्वयंपाक करायचा म्हटला तरीसुद्धा असं वाटतं बापरे पुरणावरणाचा स्वयंपाक करायचा आहे आपल्याला असं वाटायला लागतं की नाही. आपले काही काही व्ह्युअर्स असतील त्यांनीसुद्धा असा 2-2 किलो 3-3 किलोचा पुरणावरणाचा स्वयंपाक केला असेल, त्या सगळ्यांना माझं मनापासून नमस्कार. तर पुरण आपलं बऱ्यापैकी घट्ट होत आलं आहे. पुरण झालं कसं समजायचं, त्याच्यामध्ये हा आपला हे ठेवून बघायचा, तो उभा राहिला तर आपलं पुरण झालं समजायचं, नाहीतर पुरण व्हायला अजून वेळ आहे असं लक्षात येतं. आणि आणखीन थोडंसं आपण पुरण आता शिजवून घेऊयात, त्याला एक चटका देऊयात. पुरण सैल झालं तर काय करायचं असंसुद्धा मला बऱ्याच जणींनी फोन करून विचारलेलं आहे. तर समजा असं पुरण जर सैल झालं आणि असं तुम्हाला वाटलं की हे पुरण आता घट्ट होणार नाही, तर पुन्हा चटका जर तुम्ही तिला त्याला दिला तर ते पुरण घट्ट होतं, कारण त्या गुळाचा पाक होतो आणि त्यामुळे ते पुरण जर घट्ट झालं तर पोळीमध्ये सारखं पसरलं जात नाही. अशा वेळेला बरेच जण ते एखाद्या कापडावर हे पुरण पसरून ठेवतात, त्यामुळे ते पुरण घट्ट होतं. किंवा याच्याहूनही एक सोपा उपाय मी सांगते, म्हणजे मी नेहमी करते आणि बऱ्याच जणींना मी सांगितला की आपली पोहे असतात की नाही खायचे पोहे, म्हणजे कांदे पोह्यातले पोहे, ते एक थोडेसे पाववाटी बारीक करायचे, अगदी बारीक, आणि 1-2 चमचे या पुरणामध्ये घालायचे, तरीसुद्धा हे पुरण पटकन आळून येतं आणि आपल्या पोळ्या चांगल्या होतात. आता आपलं पुरण झालं आहे असं मला वाटतं. आता हा लाकडी चमचा आपला फार उंच आहे की नाही, तरीसुद्धा बघा छान उभं राहिला येतो, म्हणजे आपलं पुरण झालं आहे. आणि अशाच वेळेला लागली गॅस बंद करायचा आणि हे पुरण दुसऱ्या भांड्यात काढायचं. ह्याच्यातच जर तुम्ही ठेवलं तर अजून पुरण गरम होत राहील आणि ते घट्ट होईल. त्यावेळी लागली दुसऱ्या एखाद्या ताटामध्ये हे पुरण पसरून ठेवायचं. आपलं पुरण गार झालं आहे, आता आपण दिवे कसे करायचे बघूयात. मला एक असं व्ह्युअरने विचारलं होतं काकू तामण आणि तबक ह्याच्यातला फरक काय, तर ह्याला तामण म्हणतात, म्हणजे ह्याचे कडा असतात या उंच असतात, आणि तबक म्हणजे हे असं असतं याच्यावर डिझाईन असतं आणि हे त्या मानाने तांबण्याच्यापेक्षा हे कमी खोल असतं. तबक आणि तांबण पितळेचं चांदीचं किंवा तांब्याचं सुद्धा असू शकतं. आता आपण दिवे कसे करायचे ते बघूयात. आता दिवे ज्या वेळेला आपण देवाला ओवाळतो त्यावेळेला पुरणाचे दिवे असतात, नंतर कणकेचे दिवे असतात, किंवा बाजरीच्या पिठाचे सुद्धा दिवे करतात, बरं का. तर आता पहिल्यांदा आपण कणकेचे दिवे कसे करतात ते बघूयात. ज्या वेळेला दिव्याची आवस असते त्यावेळेला कणकेचे दिवे हे आवर्जून केले जातात. त्याच्याकरता पहिल्यांदा मी हा असा कणकेचा घट्ट गोळा घेतलेला, ह्याच्यात मीठ वगैरे काही घातले नाही आहे, फक्त थोडंसं तेल घालून आपण ही कणिक घट्ट भिजवून घेतली आहे. आता हा अंगठा असा मधोमध दाबून असं हे गोल फिरवायचं. मी थोडीशी डावखोरी असल्यामुळे माझा डावा हात जास्त वापरला जातो, पण तुम्ही उजव्या हाताने केलं तरीसुद्धा चालू शकेल, बरं का. असं हे छान आपण ह्याला दिव्याचा आकार देऊन घ्यायचा. प्रयत्न करते बघू येत आहे का उजव्या हाताने, थोडा जोर कमी पडतो. आता हे असं छान आपण खोलगट करून घेतलं आहे. आता ह्याचा हा खालचा भाग आहे, हा असा गोल आलेला आहे तो आपण
दाबून घ्यायचा, कारण आपले दिवे बसले गेले पाहिजेत की नाही. काही काही जणांकडे कणकेच्या दिव्यांनी सुद्धा ओवाळलं जातं बरं का. आणि असा आकार केल्यानंतर इथे अशी एक थोडासा असा चिमटा घ्यायचा, इथे बोट ठेवायचं आणि मग हा चिमटा घेऊन थोडंसं हे वर करायचं, म्हणजे ह्याला आकार चांगला येतो. आता असा आपला हा दिवा तयार झाला. याच्यावर ठेवल्यावर थोडंसं दाबायचं, म्हणजे मग त्याला चांगला एक बैठक येते आणि आपले दिवे चांगले बसतात. आहे की नाही, असा हा दिवा झाला. असे 5 दिवे आपण करणार आहोत आणि नंतर आपण ज्याप्रमाणे इडली उकडतो त्याप्रमाणे हे दिवे उकडून घेणार आहोत. आपले कणकेचे दिवे उकडून आपण तांबणामध्ये ठेवलेत. आपण हळद कुंकू पण तांबणात घेतलं आहे, नंतर ह्याच्यात आपण तूप घातलं आहे आणि तुपात भिजवलेली फुलवात घातली. आता हे 5 दिवे आपण लावायचे, किंवा 21, 9, 11 जितके तुम्हाला करायचे असेल तेवढे आपण करू शकतो. आणि मग देवाला त्याची आरती करायची. आता आपण पुरणाचे दिवे करून घेऊयात. समजा जर आपल्याला 21 दिवे पुरणाचे करायचे असतील, किंवा 11 पुरणाचे दिवे, काही जणांकडे 5 दिवे लागतात, काही जणांकडे 11 दिवे लागतात, अशा वेळेला असं पुरण इथे असं ठेवून घ्यायचं, असं करून घ्यायचं. आणि मग याच्यामध्ये असे बोटाने खड्डे करून घ्यायचे, जितके आपल्याला पाहिजे आहेत त्याप्रमाणे आपण करून घ्यायचे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आता आपले 9 झाले होते म्हणून मी आणखीन थोडंसं इथे पुरण लावलं आणि त्याचे अजून 2 मी खड्डे, 2 असे करून दिवे करून घेते, 10 आणि 11. आणि कधीही पुरणाची आपण ज्यावेळेला हे करतो, आरती करतो, त्यावेळेला बाजूला हे 2 असे हे असं ठेवायचे असतात. आता हे का ठेवायचं याचं अजून मी बऱ्याच जणांना कारणं विचारली आहेत, पण मला अजून मनासारखं उत्तर मिळालं नाही आहे बरं का. ह्याच्यात आपण वाती घालायच्या असतात. काही जणांकडे 2 पुरणाच्या हे केले जातात, तर काही जणांकडे 5, 7, 11, 21 आपल्याला जसे हवे त्याप्रमाणे केलं जातं. असेसुद्धा पुरणाचे दिवे केले जातात. हे मी पुरण वाटून घेतलं आहे आणि वाटून त्याचे दिवे केलेत. असं आपलं पुरणाच्या दिव्यांचं तबक तयार झालं आहे. ह्याच्यामध्ये आपण साईडला थोडंसं हळद आणि कुंकू घालून घ्यायचं, थोडीशी अक्षत ठेवायची आणि मग नंतर हे सगळे दिवे आपण लावायचे आणि देवाची आरती करायची. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तूपसुद्धा घालू शकतो आणि नंतर पुरणाचे दिवे आपण लावायचे. ज्यावेळेला आपण घरामध्ये पुरण घालतो त्यावेळेला पुरणाची आरती ही देवाला केली जाते. मग आपले घरचे जे देव असतात त्यालाही आरती करावी. लक्ष्म्या असतील तर लक्ष्म्या, गणपती असेल तर गणपती, या सगळे आपण वाती लावतो. आणि या वाती शांत झाल्यानंतर या वाती काढून टाकायच्या आणि हे जे पुरण असतं हे प्रत्येकाला पानामध्ये वाढायचं असतं आणि तर प्रसाद म्हणून ही आरती घे खायची असते. अशा तऱ्हेने ही पुरणाची आरती आपण करतो. प्रत्येक सणावारी पुरणाची आरती करावी असं म्हटलं जातं. ज्याच्याकडे जी पद्धत असेल ती त्यांनी करावी. मी नेहमी सांगते की कुठलंही मी जरी सांगितलेलं असेल तरी एक माहिती म्हणून, किंवा मला जी माहिती आहे, मला माझे सासू सासरे, आमचे गुरुजी, आई वडील आणि माझ्या आजूबाजूचे जे ज्येष्ठ लोक होते त्यांनी जे जे मला सांगितलं होतं ते मी तुम्हाला सांगते. तुमच्या घरामध्ये एखाद्या वेळेला वेगळी पद्धत असू शकते, त्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालू शकेल. पण अशाच नवीन नवीन गोष्टी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण मला नेहमी असं वाटतं की आमच्या पिढीला जे माहिती ते पुढच्या पिढीला देऊन जावं आणि म्हणून सगळा हा अट्टहास. धन्यवाद.